नमस्कार महाएम टी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रिद्धी मात्रे आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा म्हणजेच एम आय डी सीचा एक डेटा हॅक झाल्याची माहिती आपण कालपासूनच ऐकतो आणि तो, तो सर्व्हर हॅक झाल्यामुळे आता आपला डेटा लीक झालाय अशी खळबळजनक माहिती सुद्धा आपल्याला कालपासून ऐकायला मिळते आणि यासाठी हॅकर्सने तब्बल पाचशे कोटी रुपयांची मागणी केल्याचे सुद्धा वृत्त समोर येत आहे आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर हॅक करण्यात आलेला आम्ही जो काही सर्व्हर हॅक केलाय तो सगळा त्यातला महत्वाचा डाटा आम्ही नष्ट करू अशी धमकी सुद्धा हॅकर्सनी दिल्याचं समजतंय हे हॅकर्स आपल्याच देशातले आहेत की दुसऱ्या देशातले आहेत या संदर्भात अजूनही माहिती मिळालेली नाही पण तरी सुद्धा त्यांचा शोध घेण्याचं काम मात्र सध्या सुरू आहे या संदर्भात जेव्हा मंत्री सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र एमआयडीसीचा हा जो काही डेटा हॅक झाल्याचा समोर येत त्यानंतर एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयात जे काही उद्योजक आहेत त्यांच्याकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे अशी माहिती मिळते आणि सर्व्हरची सिस्टीम व्यवस्थित होईपर्यंत कामकाजाची पर्यायी व्यवस्था सुद्धा उपलब्ध करण्याची मागणी ही उद्योजकांसह औद्योगिक संघटनांकडून सुद्धा केली जाते मागच्या सोमवारपासूनच खरंतर एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाल्याचं ते झाल्यामुळे राज्यातल्या म्हणजे मुंबईतल्या मुख्य कार्यालयांसह सोळा प्रादेशिक कार्यालयांमधलं संपूर्ण कामकाज बंद पडलं होतं सिस्टीम मध्ये वायरस शिरलाय त्यामुळे काम बंद आहे असं अधिकारी कर्मचारी एम आय डी सीच्या कंपन्यांना जोडलेल्या उद्योजकांना सांगत होते पण प्रत्यक्षात मात्र सर्व्हर हॅकर्सनी हा डेटा हॅक केला होता आणि त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय निविदांवरील परिणाम हे एम आय डी सीने औद्योगिक विकासातील योजना आणि कामासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून सुद्धा निविदा मागवलेल्या आहेत मार्च शेवटच्या आठवड्यात अर्थात मार्च एंडिंग हा खूप महत्वाचा घटक असतो आपल्या आर्थिक वर्षात आणि यामध्येच या ऑनलाईन या निविदा ओपन करण्यात येणार होत्या ज्यामध्ये मुंबई मेट्रो लाईनच्या महत्वाच्या कामाचा सुद्धा समावेश होता पण सर्व्हर बंद पडल्यामुळे या निविदा प्रक्रियेवर परिणाम होण्याचा आता धोका संभवतोय या सगळ्या संदर्भात मुंबई तरुण भारतच्या प्रतिनिधींनी आंतरराष्ट्रीय सायबर एक्सपर्ट ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी यांच्याशी बोलून या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी या सगळ्या संदर्भात माहिती देताना असं सांगितलं की अनोळखी व्यक्तीकडून जो डेटा हॅक झालाय त्या संदर्भात एमआयडीसी प्रशासनानं तत्काळ सायबर सेलकडे तक्रार दाखल करायला हवी आणि हॅकर्सचा शोध सुद्धा त्याचबरोबरीनं घ्यायला हवा तसंच हॅक झालेला जो डाटा काही डाटा आहे तो रिस्टोर करून घ्यावा आणि सिस्टीम लॉक करावी जेणेकरून हॅकर्सला काहीही करता येणार नाही खरं तर एमआयडीसी सोबत हे जे काही प्रकरण घडलंय ते सगळं खंडणी उकळण्यासाठीच आहे आणि अनेक हॅकर्स खरंतर आपल्या देशात किंवा बाहेरच्या देशात सुद्धा अशा पद्धतीचे प्रकार करत असतात त्यामुळे प्रशासनाने सुद्धा न घाबरता या सगळ्याला योग्य पद्धतीने हाताळायला हवं आणि उद्योजकांनी सुद्धा याला न घाबरता आपापल्या पद्धतीने हे हाताळायला हवं असे अनेक हॅकर्स ऍक्टिव्ह आहेत मात्र त्यांना घाबरून न जाता रि सिस्टीम रिस्टोर करून डाटा क्लीनअप अप करावा जेणेकरून त्यांना काही करता येणार नाही आणि आपला सुद्धा तोटा होणार नाही असं मत या सायबर एक्सपर्टने सांगितलं खरं तर आता मधल्या काळातच ज्या वेळेला महारा म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच जेव्हा ऊर्जा मंत्र्यांना मध्यंतरी प्रश्न विचारले गेले होते तेव्हा सुद्धा त्यांनी हा सायबर अटॅक असल्याचं म्हटलं होतं त्याच्यावरून अनेक चर्चासत्र झाली होती या सगळ्या प्रकरणात जर सतत आपल्या राज्याच्या संदर्भात राज्यकारभाराच्या संदर्भात अशा पद्धतीने जर सायबर अटॅक होत राहिले हॅकर्स जर आपला डाटा हॅक करत राहिला आणि तो आम्ही नष्ट करू अशा धमक्या देत जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करत राहिला तर मग अर्थातच आपण ज्या राज्यात राहतो तिथे हे सगळे प्रकार बघताना आपल्याला सुद्धा या संदर्भात भीती वाटायला लागते कारण या सगळ्या गोष्टींशी आपला थेट संबंध नसला तरी सुद्धा आपण जिथे राहतो ज्या सरकारच्या आपण राज्यात राहतो तिथे अशा पद्धतीचे प्रकार घडताना बघून निश्चितच आपल्या सामान्य माणसांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरू शकतं त्यामुळे आता येत्या काळात सरकार हे नक्की कशा पद्धतीने हाताळत आहे या पुढे अशा पद्धतीचं काही होऊ नये म्हणून काही उपाययोजना करत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच पद्धतीचे आणखी काही व्हिडिओ पाहायचे असतील तर टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपलं महाएमटीव्ही फेसबुक पेज सुद्धा लाईक करायला विसरू नका धन्यवाद